राज्याची विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर तिकडे दिल्लीमध्ये आता राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलाय. दिल्लीमध्ये एकीकडे आज भाजप आणि दुसरीकडे काँग्रेसची बैठक पार पडणार आहे. भाजपच्या विधानसभेच्या उमेदवारांच्या नावांवर आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा तसंच जे पी नड्डा यांच्या उपस्थितीमध्ये दिल्लीत आज भाजपची महत्वाची बैठक असणार आहे. राज्याच्या दृष्टीनं ही बैठक अत्यंत महत्वाची असणार आहे, कारण उमेदवारांच्या नावावर आज चर्चा आणि शिक्कामोर्तब होईल. दुसरीकडे आज काँग्रेसची स्क्रीनिंग कमिटीची बैठक पार पडणार आहे. या बैठकीमध्ये उमेदवारांच्या नावांवर चर्चा होणार असल्याची माहिती कळते. त्यामुळे राज्यातले काँग्रेसचे प्रमुख नेते आज दिल्लीमध्ये असतील. तर भाजपची आज ही महत्वाची बैठक आहे. याच दरम्यान चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपच्या यादीवर एक प्रतिक्रिया दिली आहे, पाहूया. लिस्ट आणि फॉर्म्युला जाहीर होण्याची केंद्रीय निवडणूक समिती आज बैठक घेणार आहे. त्या बैठकीनंतर केंद्रीय निवडणूक समिती ठरवतं की केव्हा जाहीर होईल. तेव्हा केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठक असण्याची प्रतिक्रिया बावनकुळे यांनी दिली आहे आणि त्यामध्ये ठरणार आहेत उमेदवारांची नावं. त्यामुळे दिल्लीतल्या घडामोडींकडे लक्ष आहे. आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना सध्या दिल्लीमधल्या या सर्व राजकीय घडामोडींकडे लक्ष ठेवणे. थेट जाऊया आपण उर्वशीकडे. उर्वशी, आज राजकीय घडामोडी आणखी वेगवान होत आहेत. काल निवडणुका जाहीर झाल्यानंतर आज भाजपची महत्वाची बैठक असणार आहे, केंद्रीय निवडणुकीचीही बैठक असणार आहे समितीची, तर काँग्रेसची सुद्धा बैठक असणार आहे स्क्रीनिंग कमिटीची. काय नेमक्या या महत्वाच्या घडामोडी आज आहेत? हो अनुपमा, आज दिल्लीत दुपारनंतर आपण महाराष्ट्राच्या दोन्ही मोठ्या पक्षांच्या प्रमुख नेत्यांना बघणार आहे. एक म्हणजे भाजपची, जिथे संध्याकाळी 6 वाजता ही भाजपची मीटिंग असणार आहे. भाजपची निवडणूक समिती, केंद्रीय निवडणूक समिती ही मीटिंग होणार आहे. ती म्हणजे होणार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ह्यांच्या अध्यक्षतेखाली. बरोबरच असतील अमित शहा आणि जे पी नड्डा आणि सगळे प्रमुख नेते महाराष्ट्राचे. स्वतः जे डेप्युटी चीफ मिनिस्टर आहे देवेंद्र फडणवीस, ते इथे अंदाजाने दिल्लीत 5 च्या सुमारास पोहोचणार आहे आणि 6 वाजता संध्याकाळी भाजपच्या हेडक्वार्टर्स म्हणजे भाजपच्या मुख्यालयामध्ये ही बैठक होणार आहे. इथे जी आहे ती पहिल्या लिस्टमध्ये किती नाव बाहेर येतील त्यांच्यावरती चर्चा होणार आणि 1-2 दिवसात आपण पहिली कॅन्डिडेटची जी लिस्ट आहे भाजपकडून ती बाहेर पडणार असं कळून येतं आहे. तसंच आपण बघितलं काँग्रेसबद्दल, तर काँग्रेसची स्क्रीनिंग कमिटीची बैठक आहे. आपल्याला माहिती आहे की एका दिवसापूर्वी तिथे सगळे प्रमुख नेते आलेले, त्यांनी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांना आपलं मत ठेवलं, मॅनिफेस्टोवर काय पॉइंटर्स असतील ते ठेवले. आणि ह्या स्क्रीनिंग कमिटीमध्ये आता उमेदवार आणि उमेदवारांबरोबर तिकडच्या कॉन्स्टिट्युएन्सीची पब्लिक जी काय म्हणते किंवा त्यांचं काय मत आहे ह्याला घेऊन एक चर्चा होणार. तर 1-2 दिवसात आपण बघितलं तर काँग्रेसकडून पण कॅन्डिडेटचर लिस्ट फायनल होणार असं कळून येत आहे अनुपमा. ठीक, उर्वशी धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिला साठी आणि दिल्लीतल्या या सर्व घडामोडी वेळोवेळी आपल्याकडून जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.